आगतम मान्य कुटुंब प्रमुख भावना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा, तसेच डॉक्टर इरम साहेबांना विनंती करतो की प्रथम व बुके अशा स्वरूपाचा तो सत्कार आहे। माझी सन्मान्यांना विनंती आहे प्रमुख पाहुण्या करीन की आमचा सत्काराचा स्वीकार करावा। मी चेअरमन साहेबांना विनंती करतो पूर्ण झालेले आहेत आणि 60 वर्षात पदार्पण करत आहोत आपण। त्यानिमित्त या मेळ्यात उपस्थित असणारे आपले सर्वांचे कुटुंब प्रमुख सन्माननीय सुभाषराव जोशी भाऊ, बँकेचे अध्यक्ष सन्माननीय सुभाषराव इरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीनिवास लाहोटी अनिल लाहोटी, मुख्य कार्यकारी श्री दिलीप गुरव साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या शुभ हस्ते आता बँकिंगचं उद्घाटन झालं ते सन्माननीय कराक्रमा एकचे निबंधक माननीय अल्ताफ पटेल साहेब, त्याचबरोबर क्रमांक 2 चे दुय्यम निबंधक माननीय ज्ञानेश्वर देशमुख साहेब, तसेच उपस्थित सन्माननीय संचालक व्यवस्थापक मंडळ सदस्य या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी खरं तर या दोन्ही बिल्डिंगची कृष्णा कोयना असेल या दोन्ही बिल्डिंगची इमारतीची सुरुवात खरं त्यांनी केली आणि आमची शाखा जी आहे ती पहिल्यांदा एका गाड्यात सुरू होती खाली, परंतु आज ही इमारत सुद्धा आम्हाला कमी पडतो। आज कराड अर्बन बँकेच्या 107व्या वर्धापन दिनानिमित्त व या ठिकाणी संपन्न होत असलेल्या बँकिंग सेवेचा शुभारंभ तसेच ग्राहक मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे सबरजिस्टर सन्माननीय पटेल साहेब, सन्माननीय देशमुख साहेब, त्याचबरोबर या अर्बन कुटुंबाचे प्रमुख आदरणीय भाऊ बँकेचे चेअरमन सन्माननीय इरम साहेब, उपाध्यक्ष समीर जोशी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गुरव साहेब, उपस्थित बँकेचे सर्व संचालक, उपस्थित उपमहाव्यवस्थापक सन्माननीय शिंदे साहेब आणि उपस्थित असलेला सर्व स्टाफ, हितचिंतक व ग्राहक, खरं तर आज शतकोत्तर आणि त्याच्या पुढे जाऊन आज प्रगती करत असलेली साहेब ही आपली बँक आज 107 वर्ष या पश्चिम महाराष्ट्राला सेवा देत आलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर आज आपल्या बँकेचं कार्यक्षेत्र आहे। मुंबई असो, कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा मराठवाड्याच्या आसपास असणारा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूरचा भाग असो, आज या सर्व भागात आपली बँक सातत्याने सेवा देत आहे। आज हा जो शुभारंभ होत आहे खऱ्या अर्थानं महसूल विभागातील एक पार्ट आहे की मुद्रांक घेतल्याशिवाय आपल्याला बँकेतील कोणत्याही सेवेला पुढे जाता येत नाही। मुद्रांक ज्यावेळेस आपण घ्यायला जातो मुद्रांक विक्रेत्याकडे तर काय अवस्था होते आपण बघतो। मुद्रांक विक्रेते सकाळी 11 गेले तर म्हणतात दुपारी या, दुपारी गेले तर म्हणतात परत 4 या, पण आज ही बँक सेवा देते की मुद्रांक किंवा इतर काही सेवा असतील त्या बँकेच्या एकाच छताखाली सर्व काही आपणाला या ठिकाणी मिळणार आहेत। अतिशय हा वाकण्याजोगा उपक्रम आणि एक चांगली सेवा आपल्या संस्थेनं आज समाधानी ग्राहकांच्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे। संपूर्ण आज महाराष्ट्रभर बँकेचे जवळपास 84,000 सभासद आणि लाखो खातेदार असलेली ही बँक आहे। आपणाला आज प्रामुख्यानं कर्ज घेताना ज्या व्यथा निर्माण होतात की स्टॅम्प आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या, शनिवार रविवाराला सुट्टी आली, हिथं जे ग्राहकांना आज तुम्ही एकाच छताखाली सर्व काही देत आहे। खरं तर साहेब तेव्हा शक्यतो बँकेचा आज कार्यक्रम संपन्न होतो, पण मी तर म्हणेन की सहकारातील दीपस्तंभ ठरलेली एक उच्च शिखरावर गेलेली आपली बँक आहे आणि खऱ्या अर्थाने
इथला आपल्या तालुक्यातील असो किंवा जिल्ह्यातील असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील असो, सर्वसामान्य शेतकरी असो, उद्योग व्यवसाय करणारा उद्योगपती असो, शिक्षण घेणारा विद्यार्थी असो, इथं कमर्शियल व्यवसाय काम करणारे खातेदार असो, या सर्वांना एका क्षणात म्हणजे अगदी थोड्या वेळात इथं आपली बँकेचा अगदी आपले शिपाई असो, क्लार्क असो, शाखा प्रमुख असो, कॅशियर असो, मी विशेषतः उल्लेख करीन सर की राष्ट्रीयकृत बँकेत लंच ब्रेक होतो पण आपल्या शाखेत कधीच लंच ब्रेक होत नाही, ही एक सेवा आपल्या बँकेची वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे सामान्य माणूस तालुक्यातून ज्या इथे येतो खेडेगावातून, मी आज वाघावरून येतो तो 8 किलोमीटरवरून, माझं काहीतरी बँकेत काम असते आणि बरोबर लंच ब्रेकचं राष्ट्रीयकृत बँकेत काम असते आणि तिथे ब्रेक घेतला जातो. पण आपल्या बँकेत आजपर्यंत म्हणजे मी 2015 पासून अतुल दादांच्या माध्यमातून बँकेत येतोय, कधीच असं झालेलं नाही की लंच ब्रेक मुळे कुठल्या तरी ग्राहकाला थांबवायला लागले. साहेब खऱ्या अर्थानं आज ही मुद्रांक सेवा इथे बँकेच्या माध्यमातून ग्राहकांच्या पर्यंत पोहोचते, याचा फायदा नक्कीच आपल्या संस्थेच्या चालू सभासदांना होईलच आणि इथून पुढेही असं होईल, इथे येणाऱ्या सभासदांचा नक्की सहभाग वाढेल. मला या ठिकाणी बँकेच्या वतीनं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी बँकेच्या सर्व संचालक मंडळाचे आणि सर्व स्टाफचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर वेळेत वेळ काढून बँकेच्या वतीने आम्हा दोन्ही सदस्यांना इथे आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो. दुसरी गोष्ट की मी आणि आमचे कलीग हे मुंबई आणि पुण्यामध्ये कार्यरत असल्याने फ्रँकिंग हा शब्द फारच जवळीक आहे आणि मुद्रांकबद्दल म्हणायचं तर माझी सर्व्हिसच मुद्रांकामध्ये गेली आहे. पिटनी ब्राउजकडून जी मशीन आपल्याला पहिली जुनी होती त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी ज्या होत्या त्या त्रुटी ह्या पिटनी ब्राउजच्या अद्ययावत मशीनद्वारे कमी करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून मॅन पॉवर तुमचं त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जी काय लागत होती ती फारच शॉर्ट झालेली आहे. आमचे आता सहकर्मी बोलले की मुद्रांकाशिवाय काहीच होत नाही. खरं आहे ती गोष्ट, मुद्रांकाशिवाय आपला कुठलाही व्यवहार कायद्यात धरला जात नाही. दुसरी गोष्ट ते बोलले आपले स्टॅम्प वेंडर्सकडून बरेचसा आपल्याला त्रास होतो असं त्यांनी जाणीव करून दिली, पण ह्या क्षणी म्हणजे असं सांगतो की एक 25 स्टॅम्प वेंडर माझ्या हाताखाली आणि एक 25-30 सरांच्या हाताखाली आहे, तसंच उमरसमध्ये पण आहेत. मुद्रांक विक्रेते हे जबाबदार आहे की नाही हा पाठ वेगळा. मुद्रांकाबद्दल मी जर म्हटलं तर मी स्वतः मुंबई ट्रेजरीकडून प्रॉपर साताऱ्याला सप्लाय, साताऱ्याकडून माझ्या कराड डिस्ट्रिक्ट तालुक्याला सप्लाय योग्यरीत्या की होत नाही, होतोय की नाही हे प्रथम तर मी स्वतः पण तपासत असतो. शॉर्टेज 100 रुपयाचा आत्ता मला दुपारीच फोन होता, शॉर्टेज 100 रुपयाचा आहे. मी सातारा ट्रेजरी ऑफिसरांशी पण बोललो, ते बोलले त्रुटी नाही आहे तरी पण मी STOशी चेकअप करून क्लिअर करतो. बँकेने उपक्रम चालू केले आहे, बँकेने उपक्रम एक अत्यंत महत्त्वाचं बँकचा दुवा असं म्हणू शकतो की बँकेकडे पब्लिक जास्त येते, आमच्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स खूप होतात, बँकेकडे मशीन असणं फार गरजेचंच आहे, हे बिझनेसचा कौल आहे. तर माझं एक ते एक सिंपल मत आहे की जितकं जास्त तुम्ही बँकिंग युटिलायझेशन पण कराल तेवढं तुमचं डॉक्युमेंट सेफ पण असेल. टेक्नॉलॉजी अद्ययावत झालेल्या मशीनकडून आपण कधीही बॅक ऑफिस डेटा स्टॅम्प पेपर घेतल्यानंतर आपल्याला 15 वर्षानंतर आपल्याला स्टॅम्प पेपर व्हेरीफाय करा म्हणून करून आणा म्हणून सांगितलं जातं, तो रेकॉर्ड स्टॅम्पचं रजिस्टर हे ते मेंटेन करणं आजच्या घडीला खूपच अवघड अशी गोष्ट आहे. त्यामुळे आज मी सगळ्यांच्या समोर असं म्हणेन की फ्रँकिंगची युटिलिटी करा, जास्तीत जास्त सेवेचा लाभ घ्या बँके जी प्रोव्हाइड करते आणि तुमचं डॉक्युमेंट योग्यरीत्या फ्रँक झालंय की नाही हे पण तपासून घ्या. लोक घाईघाईमध्ये काय करतात, 100 रुपयाच्या फ्रँकिंगच्या जागी 10 रुपयाचं फ्रँकिंग, असं करू नका. पैसा तुमचा असो किंवा बँकेचा असो, बँक मशीनमध्ये लोडिंग करते तेव्हा तेवढं फ्रँकिंग होतं,
तुम्ही पैसे देता तेव्हा तुम्हाला दस्त मिळला जातो. सगळ्यांनी दोघांनी समतोल ठेवून ते प्रॉपरली मेंटेन करा आणि कराड तालुक्याला सगळ्यात बेस्ट सेवा देण्याचं आम्ही तर मला वाटतं ते सगळे देतच आहात. तुम्ही पण एक चांगले ग्राहक म्हणून त्यांच्याकडे व्यवस्थित जा आणि त्यांना कोऑपरेशन करून आपण आपली शाखा अजून चांगली मजबूत करूया. एवढंच मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो. प्रथम आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, कारण की वेळात वेळ काढून आपण आम्हाला जो हा सन्मान दिला त्याबद्दल आम्ही दोघंही आपल्या सर्वांचे फार फार आभार आहे. बँकेची सेवा, बँकेचे कर्मचारी आणि बँकेशी संलग्न असलेले जीवलग सगळेजण मंडळींनी माझ्यापूर्वी ज्या बँकेच्या एका कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये त्याची तीव्रता आणि आपुलकीचा एक स्वाद आपणा सर्वांना चाखण्यात मिळाला असेल. बँकेची सेवा बँकेच्या ग्राहकापर्यंत पोचवण्याची एक पोचपावती होती ती, असं मला त्याच्यामध्ये जाणवलं. पाकत्याने बाहेरच्या बँक आणि कंपॅरिझन केल्यानंतर त्याच्यामध्ये जो दुवा होता तो त्यांनी छोट्यामध्ये टाकला की बाबा बाहेरच्या याच्यामध्ये लंच ब्रेक होतो पण आपल्या बँकेमध्ये लंच ब्रेक कधी झाला हे कळत नाही आहे. हा त्यांनी जो जाणवलेला म्हणजे त्याच्यामधला जो सेवांत करण्याची जी वस्तुस्थिती होती तो त्यांनी सांगितलेला एक दुवा होता. सो बँकेचं कारभार बँकेशी संलग्न असलेल्या हे यामध्ये जे नवीन आता जोडण्यात आलं की बँकिंग मशीन आहे त्याचीही सेवा निरंतर अशी चालू होऊन ग्राहकांपर्यंत आपला जो असलेला ग्राहकाशी संपर्क त्यातून बँकेशी संलग्नता फार महत्त्वाची होती. त्याच्या प्रकर्षानं आम्हाला असे खूप आशा आहेत की बँकिंग मशीनचे जे आज झालेली कार्यान्वती आहे ते उच्च स्तरावर जाईल आणि इतर सर्व आपल्या शाखेमध्ये सुद्धा याचे उपयोग करून ग्राहकापर्यंत मुद्रांक शुल्क पोचवण्याची जी त्रुटी आहे त्याची कमतरता भासून देणार नाही अशी मी अपेक्षा उपलक्ष करून मी माझे दोन शब्द संपवतो. कराड अर्बन बँकेच्या 107व्या वर्धापन दिनानिमित्त आणि तळबाग शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त हे ग्राहकांना एक वेगळी सेवा द्यावी अशा उद्देशानं बँकिंग सेवेचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे. या उद्घाटन उपस्थित असलेले कराड संरक्षणाचे देवनिबंधक माननीय अल्ताप पटेल साहेब आणि दुसरे देवनिबंधक माननीय ज्ञानेश्वर देशमुख साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि याच्या फँकिंग सेवेचा शुभारंभ केला. त्याचबरोबर मौलिक सूचनासुद्धा आपल्याला केला कशा पद्धतीनं फँकिंगची सेवा घ्यायची त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. पटेल साहेब आणि देशमुख साहेब तुम्हाला विनंती करतो तुमच्या कार्यालयात जर आमच्या बँकेचं बोर्ड लावता आला की फँकिंग सेवा कराड बँकेच्या तळभागशी उपलब्ध आहे हा जर बोर्ड लावता आम्हाला परवानगी दिली तर नक्की ग्राहकांना त्याचा फायदा होईल. कुठं जायचं हे ग्राहकांना कळत नाही कारण बरेच ग्रामीण भागातले सगळे ग्राहक येतात ते गुंतून जातात. जर स्टॅम्प नसेल तर प्रत्येक स्टॅम्प विक्रेत्याला विचारतात पण ते कोणीच काय सांगत नाही पण एक बोर्ड जर लावायची आम्हाला परवानगी दिली तर नक्की सगळ्या ग्राहकांना उपलब्ध होईल अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. त्याचबरोबर आपण सर्वजण ग्राहक या ठिकाणी आला बँकेच्या सेवेचा आपण लाभ घेताच पण नवीन नवीन बँक काय करते ते ऐकण्यासाठी आपण आलो त्यावर तुम्ही सगळ्यांचे मी आभार मानतो. बँक आमच्या सगळ्यांचे माननीय अध्यक्ष कुटुंबप्रमुख व्हाईस चेअरमन या ठिकाणी आले कार्यक्रमात शोभा वाढली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आपण सगळ्यांनी चहा पान आणि स्नॅक्स घेऊन आपला हा आनंद लुटावा अशी विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम जरा असं जय कुटुंब धन्यवाद.